एका ऍक्ट्रेसने स्वतःचं रिलेशन या लेवलला एक्सपोज करणं, वेअर एज मी ते कधीच केलं नव्हतं. तसे नाही होत, बाहेर पण एक खूप मच्युअर कपल होत किंवा ती डिग्निटी ठेवून मला सुद्धा आवडतं त्याला सुद्धा आवडतं, पण त्यामध्ये प्रेम नको ना हरवू देऊस मित्रा. प्रेम आहे तर ते दिसू देत. हुकुमशहा म्हणशील तर एक अपूर्वा अक्षय हे आहेत की जे ते करतात. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. बिग बॉस मराठीचा खेळ जो आहे तो दिवसेंदिवस रंगताना दिसतोय, मात्र एक एक स्पर्धक कमी होतोय कारण एलिमिनेशन होत आहे आणि पुन्हा एकदा एक एलिमिनेशन झाले आणि रुचिरा जाधव जी आहे ती बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडली आहे. तिचा अनुभव कसा होता, काय अप्स अँड डाऊन आले तिला या घरात, या सगळ्या गोष्टी आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. रुचिरा स्वतः आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. आता काय फील होत आहे त्या घरातून या घरात आल्यावर? दोन तीन गोष्टी. खरं तर हे जे काय माझं स्वागत होत आहे ना या आत्ता, ते काही पटत नाही आहे कारण मला तिथे राहायचं होतं म्हणून. फक्त एक वेगळं स्वागत नंतर झालं असतं तर माझी ती अपेक्षा होती, बट ठीक आहे. आणि खेळ नेमका रंगताना दिसतोय आणि एक कलरफुल व्यक्तिमत्व घराबाहेर पडलंय, तिचे सगळे कलर्स ओपन होण्याआधी त्याची खंत आहे. अनेकांना ते तुझं शॉकिंग एविक्शन वाटलं, अर्थात तुझे चाहते असतील किंवा तुझे मित्रमंडळी असतील त्यांनाही ते वाटलं असेल. तुला काय फिलिंग होती तुझी जेव्हा तुला कळालं की तू एविक्ट होतीस? आय वॉज शॉक्ड, आय वॉज सरप्राईज्ड वुड बी लाईक, मी अंडर एस्टिमेट करेन त्या शब्दाला, म्हणजे जर माझ्या फिलिंगला अंडर एस्टिमेट करेन मी. आय वॉज वे बियॉन्ड शॉक्ड कारण त्या पॉईंटला मी निघणं, मी बॅग्स वगैरे पण भरल्या नव्हत्या खरं सांगू तर, कारण आय वॉज नॉट ओव्हर कॉन्फिडंट. आय वॉज कॉन्फिडंट कारण त्या आठवड्यात मी खेळले होते किंवा आत्तापर्यंत पण मी जशी खेळले आहे, किंवा एक अॅनालिसिस करताना मला स्वतःला काही व्यक्ती, काही कंटेस्टंट्स माझ्यापेक्षा नॉन डिझर्विंग वाटतात, त्या एकूण गोष्टीमुळे आय वॉज शॉक्ड. तलवार म्यानात होती माझी, एकदम मी काढली होती. मी अशी मुलगी नाही आहे की मी पहिल्या आठवड्यात काढेन मग काढ घाल, नाही, एकदा काढली तर काढली आणि तिथे माझा हात गेला आणि मी घराबाहेर पडले. पण तुला काय वाटतं जर तू नसती गेली तर कोणाचं एविक्शन व्हायला होत? या पॉइंटला जेवढा मी गेम बघितला तेव्हा आय वॉज एक्सपेक्टिंग यशस्वी किंवा स्नेहलता. मी नक्कीच डिझर्व करत नव्हते ह्या दोघी जरी असताना ॲटलिस्ट, कारण यशस्वीचा जो गेम आहे तो त्याला अशी काही एक ग्राफ नाही आहे, तो एक हलताडुलता आहे किंवा अनस्टेबल आहे. सो मला ग्राफ नक्कीच मॅटर करतो, किंवा तुम्ही जसे आहात यु नो, तुम्ही एक ठाम असायला पाहिजे कुठल्या तरी गोष्टीत, अरे एका तरी गोष्टीत ठाम राहा, असं नव्हतं दिसलं तिच्या बाबतीत. स्नेहलताचं म्हणे ती पहिला आठवडा छान खेळली, पण नंतर ती मला असं वाटलेलं की ती खूप स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंग कंटेस्टंट, पण ती नव्हती. शी ऑल्सो बिकेम अ फॉलोअर, मग काय अर्थ आहे? रोहित सोबतचं जे नातं आहे ते सांभाळून तू खेळत असल्यामुळे हे एविक्शन झालं असं वाटतं का, कारण तुला संपूर्णपणे तुझ्या खेळावर कॉन्सन्ट्रेट करता नाही आलं? नाही, म्हणजे मी ऑनेस्टली म्हणू का, मला ना कोणालाच किंवा आमच्या नात्याला म्हण किंवा कोणालाच रादर ना, त्याला ना घरातल्यांना कोणालाच जबाबदार नाही धरायचं यासाठी. मी याला सर्वस्वी जबाबदार स्वतःला ठरवते कारण मला स्वार्थी राहता नाही आलं. सो रुचिरा हा तुझा दोष आहे. सो मी स्वतःसाठी डिसअपॉइंटेड आहे, मी स्वतःलाच कान पकडून सॉरी पण म्हटलं आहे की तुझं जे सेल्फ लव जे तू जगाला नेहमी सांगत आलीस सोशल मीडियावरून, सेल्फ लव हे मी खूप सांगितलं आणि ते माझ्यात आहे, पण आता रुचिरा जेव्हा प्रेम करते तेव्हा हे असं करते स्वतःला विसरून, तर काय करू मी? बिग बॉस या शोमध्ये जेव्हा कपल्स जातात ना त्यांची ती केमिस्ट्री दिसते. इव्हन तुमचा जो ओपनिंग परफॉर्मन्स होता एंट्रीचा तो सिझलिंग परफॉर्मन्स दिला आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं हे कपल जे आहे ते धमाल करणार आहे, पण तुमची ती केमिस्ट्री जी आहे ती जास्त मोठ्या प्रमाणात दिसून नाही आली. तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळत होतात असं ते जाणवलं बहुधा, तर ते काय होतं ते आम्हाला आणखीन बघायचं होतं. आय नो, मलाही बघायचं होतं ग. आणि सी, मुद्दामून आम्ही काही गोष्टी करणार नव्हतो हे गोष्ट ठरलेल्या, उलट डिग्निटी ठेवून माझं तरी ठरलेलं की मला खेळायचं आहे. माझ्यासमोर ना हे खूप मोठं चॅलेंज होतं की मी माझ्या रिलेशनला, म्हणजे सी, मी इथे 7, 8, 9, 10 वर्ष कॉलेजपासूनची जी जर वर्ष पकडली तर 10 वर्ष मी मेहनत करून मी इथपर्यंत पोहोचले. हा जो माझा सर्टन क्राऊड आहे ती 10 वर्ष मेहनत करून कमवलेला क्राऊड आहे. नो डाऊट रोहित त्याच्या इंडस्ट्रीमध्ये बेस्ट आहे, त्याच्याकडे जेव्हा आता तो जेव्हा पण छान खेळून जेव्हा पण घराबाहेर येईल तेव्हा त्याच्याकडे ही हॅज समथिंग टू गेट बॅक. त्याचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, त्याचं सेटल्ड रुटीन आहे. वेन इट कम्स टू मी, आपलं इंडस्ट्री जी असते ना ऍक्टिंग फील्ड, इथे खूप अनसर्टनिटी असते.
आपले ऑडियन्स आत्ता माझ्यावर प्रेम करतात, मी पुढे कधी मला माझ्या मनासारखी भूमिका मिळेल, मी कधी त्यांना दिसेन, हे सगळ्या गोष्टी अनसर्टन असतात. याच्यामध्ये एका ॲक्ट्रेसने स्वतःचं रिलेशन या लेवलला एक्सपोज करणं, वेरॅज मी ते कधीच केलं नव्हतं, माझ्या सोशल मीडियावर ना तेवढं मी हायलाईट नव्हतं केलं. खूप एखाद वर्षात ना एक दोन पोस्ट किंवा स्टोरीजमधनं सुद्धा ते लोकांपर्यंत पोहोचलेलं, पण हे महाराष्ट्रभरात जगभरात हा शो बघितला जातो त्या लेवलला मी ते एक्सपोज करणं माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं. ते मी एक्सेप्ट केलं चॅलेंज, आणि ते चॅलेंज एक्सेप्ट करून मी ती आतमध्ये गेल्यानंतर मी जशी आहे तशीच राहिले, कारण मी नाही बदलू शकत स्वतःला. माझ्या प्रायोरिटीज फिक्स होत्या, वर्क फॅमिली ह्या माझ्या प्रायोरिटीज आहेत, आणि वेन इट कम्स टू वर्क त्याच्यात मायबाप रसिक प्रेक्षक पण येतात, कारण त्या करिअरमधला एक इम्पॉर्टंट भाग आहे. फॅमिलीचं म्हणशील तर रोहित फॅमिलीमध्येच येतो, त्याला नंतर त्या माझ्या लाईफ आणि फॅमिलीमध्ये इन्क्लूड करताना मी काही सर्टन गोष्टी ठेवून तो इन्क्लूड झाला होता. सो मी अशी आहे, सो आता मी त्याचं काहीच नाही करू शकत ना. पण तू निघाल्यानंतर रोहितला म्हटलीस की आपण बोलूयात बऱ्याच गोष्टी, तर त्याचं काही चुकलंय का असं वाटतं तुला या प्रवासात? आता याच्या आधीच तू एक प्रश्न विचारला होतास की तुमचं प्रेम बघायला नाही मिळालं. सो मी त्याबद्दल फक्त एवढंच म्हणेन की मला कम्प्लेन्स, आता मला कम्प्लेन करायच्या नाही आहेत फार, पण पहिल्या आठवड्यामध्ये टास्कमध्ये रुचिरा त्याला आय लव्ह यू म्हणाली होती, ते दिसलंय की नाही मला माहीत नाही, कारण ती तशी आहे, तिला जेव्हा प्रेम व्यक्त करावं असं वाटलं तिने दिलखुलासपणे बेधडकपणे बिनधास्तपणे केलं. आता समोरून ते येत आहे नाही येत आहे किंवा त्याच्या मनात ते आहे, मी अजिबात हे करणार नाही की त्याने नाही केलं, त्याच्या मनात प्रेम आहे मला माहिती आहे, पण ते व्यक्त न करण्यामागे त्याच्या काही गोष्टी असतील किंवा काही असतील. चल, मी प्रेमाची पण अपेक्षा नव्हते करत, कारण आम्ही तसे नाही होत, बाहेर पण एक खूप मच्युअर कपल होत, किंवा ती डिग्निटी ठेवून मला सुद्धा आवडतं त्याला सुद्धा आवडतं, पण त्यामध्ये प्रेम नको ना हरवू देऊस मित्रा, प्रेम आहे तर ते दिसू देत. आणि माझं कसं होतं, मी खूपदा बोलायला जायचे, मी खूप प्रयत्न केला, पण मी सेल्फ लव्ह जरी बाजूला थोडंसं ठेवलं असलं तरी मी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवला नव्हता, त्यामुळेच नंतर मी एका पॉइंटला ते थोडंसं स्वतःला आवरलं आणि मग मी गेमच्या दृष्टीनेच तरी ह्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं चुकलं असं मी नाही म्हणणार, पण ज्या अंडरस्टँडिंगने त्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्यामुळे ते जे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, त्यामुळे ते आमचं प्रेम नाही दिसलं ज्या लेवलला आमचे वाद दिसले. इथे प्रत्येकाचे घरात कनेक्शन्स होत होते, घरातले कनेक्शन स्ट्रॉंगर होत आहेत, आणि वेरॅज माझं ठरलेलं, कारण मी नाही आहे तशी नातं उगाच बनवणारी मुलगी, मी जेवढं बनवेन तेवढं खरं बनवेन, त्यामुळे घरातल्या बाकीच्या लोकांशी माझी खूप मोजकी नाती होती, मोजक्या लेवलला होती, ज्याबद्दल मला काहीच वाटत नाही आहे. जेव्हा मला एखादा माणूस कम्प्लिटली समजेल आणि पटेल तेव्हा मी त्याच्याशी नातं बनवेन, मग बाकीच्यांशी सुद्धा जे रिलेशन होते जेवढे होते तेवढे खरे होते, त्यामुळे मला त्याच्याबद्दल रिग्रेट नाही आहे. मी फक्त एक गोष्ट रोहितला पण म्हटले होते की माझं नातं हे तुझ्याशी आहे, तुझं नातं हे मी आपलं घेऊन आले, मला हे जास्त मॅटर करतं आणि मी हे टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन रादर दुसऱ्या नाती जपण्यापेक्षा. नाव आय वॉन्ट टू गिव्ह मी माय टाईम, मला माझ्या घरातले पण म्हणतायत तू असं का आणि तसं, म्हटलं एक मिनिट मी घराच्या बाहेर आले, मला आत्ता तरी माझा विचार करू दे, तुम्ही नका मला काय सांगू, मला माझा विचार करू दे जरा, मला माझी ऑडियन्स माझ्यावर एवढं प्रेम करतायत, त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, तर आत्ता मला स्वतःशी आणि माझ्या ऑडियन्सशी तरी लॉयल राहू दे. चार दिवस तरी, 40-45 दिवस राहिले ना मी दुसऱ्यांचा विचार करत किंवा काय, माझीच चूक झाली, मी आय एम नॉट ब्लेमिंग एनी वन ओवर देअर. सो पण हा माझा स्वभाव आहे, त्याला मी काही करू शकत नाही. तुला जावं असं वाटत होतं कोणत्या गटात, कोणत्या ग्रुपचा भाग व्हावं असं वाटत होतं? नाही, झालं काय की आम्ही टीम ए जी होती ती आमची आपसुक फॉर्म झाली, आमचे कनेक्शन झाले, ठीक आहे, त्यानंतर आम्ही खेळत पण गेलो. तर कन्सिडरेशनचा जेव्हा मुद्दा येतो ना तेव्हा मला कुठेतरी म्हणजे मी नेहमी अगेन ती मी जसं म्हटलं की मी समोरच्याचा विचार करून जरा थोडी बॅकफुटला राहून मग मी काय केलं, फॉर एक्झाम्पल पाहुणे येते घर हा टास्क होता, त्याच्या तीन फेऱ्या होत्या, पहिली फेरी जिथे सूत्रसंचलनाची मला करायचं होतं पण ती अमृता देशमुखला दिली गेली, जे अक्षय आणि अपूर्वाचं मत होतं, तर तिथे पण मी दोनदा मुद्दे मांडले की मला करायचं आहे पण बजर कधीही वाजू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट ठेवून मी म्हटलं ओके, आणि मी नाराज होते तेव्हा मी टीमला चिअर जरी करायचं पण मी बसून करत होते, नाचून नव्हते करत तेव्हा, पण मी रोहितला म्हटलं रोहित तू म्हणायला पाहिजे होतंस की म्हणजे मी म्हणत नाही की माझी बाजू घे, बट यू हॅव सीन मी परफॉर्मिंग इन माय फॅमिली इव्हेंट्स, तुला माझी बॅकग्राऊंड माहिती आहे, तर तू ते म्हणायला हवं होतंस की एक मुद्दा मांडणं असतं ना एक टीममेट म्हणून. तिथे काय झालं, त्या दोघांनी ते म्हटल्यामुळे मी एक हात वर केला होता पण बहुमत झालं, किरण माने सुद्धा तिचं नाव म्हणाले
अगेन तिने ते छानच केलं, मी त्याच्याबद्दल कॉम्प्लिमेंट सुद्धा केलं, मी म्हटलं तिच्याबद्दल वाद नाही आहे, पण मी ते त्याच म्हणजे तेवढ्याच छान प्रकारे पण वेगळ्या प्रकारे मी खेळून जिंकून दिली असते ती फेरी. स्पर्धकांची हुकुमशाही आहे का घरात, ज्यामुळे इतर स्पर्धकांचे परफॉर्मन्स किंवा ते पुढे येऊ पाहत नाहीत, त्यांना डावललं जात आहे असं जाणवलं तुला? होय, म्हणजे मला आय एम सरप्राईज टू सी दिस ॲज अ क्वेश्चन, हे स्टेटमेंट आहे की असं आहे. आणि कारण तू आतमध्ये, आम्हाला बाहेरून दिसते पण तू आतमध्ये जेव्हा स्पर्धक असते तेव्हा ते तुला कसं जाणवत? नाही, खूप प्रकर्षाने जाणवतंय आणि ते खरंच हे स्टेटमेंट आहे की आहे तिथे हुकुमशाही. अगेन जसं तू म्हणालीस की बाहेर किती दिसतंय तुम्हाला, यु नो मी पण बघितले नाही आहेत एपिसोड्स, कारण मी तिथे 24 तास वावरायचे, इथे बाहेर 1 तास दिसतंय. सो तेवढाच तो जो तासांचा जितका गॅप आहे ना तितकंच मल्टिप्लाय करून तिथे तेवढं स्ट्रॉंगली ते आहे की मीच मग आम्ही दोघंच किंवा मग मी एकटाच, म्हणजे मीच शहाणा वगैरे तसे. हुकुमशहा म्हणशील तर एक अपूर्वा अक्षय हे आहेत की जे ते करतात आणि ते मी त्यांना त्याचा दोष नाही देते. तुम्ही जर बाकीचे लोक त्यांचं ऐकताय, जसं की मी तिसऱ्या आठवड्यात ऐकलं तर मी स्वतःला तो दोष दिला, मी त्यांना नाही दिला फक्त, तर मी ते न ऐकता म्हणून तर मग मी बाहेर पडले, जे नंतर ज्याच्यामुळे मी आता बाहेर पडून कम्प्लीट बाहेर पडले. त्यानंतर या बाजूला सुद्धा आहेत किरण माने जे हुकुमशाही करतात ती जरा वेगळ्या पद्धतीची असते, लोकांना कळत पण नाही की ते हुकुमशाही करतात. सो ते तसं ते करतात हुकुमशाही मी म्हणेन. बरं, म्हणजे अशी ती तीन नावं तू दिलेली, पण तुझं बॉन्डिंग रोहित व्यतिरिक्त कोणाशी झालं, ज्यांना तू पहिल्यांदा घरात भेटलीस आणि त्यांच्याशी छान जुळलं तुझं? त्रिशूलचंही तू नाव घेतलंस, आणखीन कोण आहे? त्रिशूलशी जुळलं कारण तो एक खरा माणूस होता, माझं बाकी खरंच कोणाशी नाही जुळलं, म्हणजे ते इतकं छान, तितकं खरं म्हणेन मी. आणि जिथे खरं असेल तिथेच माझं जुळेल, जिथे कुठेतरी खोटं जर तर पण असेल तिथे माझं नाही जुळणार. मला असं वाटतं की एक वेगळी जर्नी राहिली तुझ्यासाठी, तुला एक नवी संधी मिळाली आणि त्याच्यातून तुला बरंच काही शिकायला मिळालं आणि ते सकारात्मक पद्धतीने तू पुढे घेऊन जाशील आणि तुझ्या आगामी वाटचालीतही त्याचा उपयोग तुला होईल. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आगामी प्रोजेक्ट्स विविध करशील त्याच्यातही तू दिसशीलच आम्हाला. सो ते तुला भरपूर प्रोजेक्ट्स मिळू देत, खूप खूप शुभेच्छा तुला. येस येस, थँक्यू सो मच, मलाही जरा बोलून मोकळं वाटतंय.